नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो. बंधूंनो, मी आज एका वेगळ्या विषयावर आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. तो असा की महाशिवरात्री दिवशी आपण द्राक्ष दिन साजरा करतोय, म्हणजे ग्रेप्स डे. आतापर्यंत आपण अनेक प्रकारचे डे साजरे करत आलो. काही प्रेमाचे असतील, काही देवाधिकांचे असतील, काही महापुरुषांचे असतील, पण बागायतदारांसाठी म्हणून, शेतकऱ्यांसाठी म्हणून एकही डे नाही आहे. कृषी दिन फक्त एक आहे तेवढाच. पण आपण थोडस आता स्वार्थी होऊया, इलाज नाही. कारण ही सगळी चळवळ, हा सगळा हिंदुस्थान, सगळं जग शेतकऱ्यांच्या जीवाचं आहे. मग आपल्या नावानं, द्राक्षाच्या नावानं एक डे, एक दिवस आपण साजरा करण्याचा प्रयत्न करूया. आधी आपण चालू करूया, मग इतर लोक चालू करतील. त्यामुळं मी आपणाला यश द्राक्षनगरी फार्मर प्रोड्युसर कंपनी चे शेतकरी माननीय राकेश काटकर सर पुण्याचे आहेत, उद्योजक आहेत. त्यांची स्वतःची 50-55 एकर द्राक्ष बाग आहे. त्यांनी मांडलेली ही जी संकल्पना आहे, त्या संकल्पनेला आपण सगळ्यांनी मिळून साथ देण्याचा प्रयत्न करूया. की महाशिवरात्री दिवशी आपण द्राक्ष दिन साजरा करायचा, मग ते वेगवेगळ्या विविध उपक्रमाने साजरा करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे द्राक्षाचा रसांचा अभिषेक असेल, द्राक्षांची आरास असेल, द्राक्ष वाटप असेल, गरिबांना द्राक्ष वाटप असेल, द्राक्ष विक्रीचे स्टॉल लावणे असतील. गरिबांना वाटप म्हणजे एखाद्या मोठ्या उद्योजकांना द्राक्ष विकत घ्यायची आणि त्या दान म्हणून द्राक्ष बागात द्राक्ष गरिबांना द्राक्ष द्यायची. जशी फळं वाटतात तसे द्राक्षांचं वाटप त्या दिवशी करायचं. द्राक्षाच्या वेगवेगळ्या रेसिपी आपण तयार करायच्या. ह्या सगळ्या दृष्टिकोनातून त्या दिवशी ग्रेप्स डे, द्राक्ष दिन साजरा झाला पाहिजे. आपल्या महाशिवरात्री दिवशी आपण नेमकं ह्याला जातो, भगवान शंकराला पाया पडण्यासाठी जातो. जाताना आपल्या घरच्यांनी आणि आपण, घरच्या महिलांनी आपण द्राक्षाचा नैवेद्य त्या भगवान शंकराला द्यायचा आहे. म्हणजे येनकेन मार्ग आहे. रुद्राक्ष जसं आपण म्हणतो, द्राक्ष भगवान शंकराला आवडतात, त्या पद्धतीने आपण साजरा करायचा प्रयत्न करायचा. अजून एक गोष्ट सांगतो, ज्या पद्धतीनं अक्षय तृतीयेला आंब्याचं महत्व जसं प्राप्त झालं, तेही असं रूढी आणि परंपरेतून प्राप्त झालं बागायतदार मित्रांनो, तसंच रूढी आणि परंपरा आपण थोडीशी पाळूया जी आपल्या गरजेची आहे, आणि ती महाशिवरात्री दिवशी द्राक्षे लागतात अशी प्रथा पाडण्याचा आपण प्रयत्न करूया. एक साधं गणित सांगतो मी तुम्हाला बागायतदार बंधूंनो. भारतातली जनता 143 करोड, 10% लोकांनी जरी 250 ग्रॅम द्राक्ष घालली तरी जवळजवळ 23 लाख एकर द्राक्षे एका दिवशी संपली जातील. भारतात जी 6-7 राज्य द्राक्षे पिकवतात, अशी सगळे म्हणून द्राक्षाची एकरीची संख्या आहे 1,57,000 हेक्टर, म्हणजे जवळजवळ 5.5 ते 6 लाख एकर. जर आपण ही द्राक्षे एका दिवशी विकली तरी 23 लाख एकर लागतात, लक्षात घ्या. आणि हिंदुस्थानात शिवभक्त भरपूर आहेत, त्यामुळे मी शिवभक्तांनाही आवाहन करतो की त्या दिवशी आपण द्राक्षे महादेवाला पूजूया, भगवान शंकराला पूजूया. आणि सगळ्या आपल्या द्राक्ष बांधवांना विनंती करतो की त्या दिवशी आपण आपला द्राक्ष दिनाचा स्टेटस ठेवायचा आहे. म्हणजे आपण आपली ताकद दाखवायची आहे. इतर राजकारणी लोक, इतर लोक ज्या ज्या पद्धतीने, इतर संघटना ज्या पद्धतीने ताकद दाखवतात, तशी शेतकऱ्यांनी एकजूट होऊन आपला ग्रेप्स दिन, ग्रेप्स डे आपण साजरा करण्याचा प्रयत्न करूया. बघायला बंधूनो, इथून पुढच्या काळात दरवर्षी महाशिवरात्री दिवशी द्राक्ष दिन साजरा करण्याचा प्रयत्न करूया. मला आशा आहे आपणच आपला सण आणि उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.